मित्र हो, पाठीमागचे लेक्चर आपण 12वी क्रॉप सायन्स पेपर फर्स्ट सिरियल क्रॉपमध्ये आपण बाजरी क्रॉप बघितला. आजच्या लेक्चरमध्ये आपण मेज क्रॉप बघणार आहोत. आता मेज, लोकल नेम मका, फॅमिली ग्रामिनी, त्याचं बॉटनिकल नेम झी मेज, आणि त्याचं जे ओरिजिन आहे ते ओरिजिन आहे सेंट्रल अमेरिका. यानंतर इकॉनॉमिकल युजेस, की मुळातच आपण मका पिकाची लागवड करत असताना हे एक सिरियल क्रॉप म्हणूनच आणि त्यासोबत आपण एक फॉडर क्रॉप म्हणून, म्हणजेच एक चारावर्गीय पीक म्हणून सुद्धा बऱ्यापैकी याची त्या ठिकाणी लागवड केली. आपण त्या ठिकाणी बघतो बऱ्यापैकी हे पीक जे आहे ते भारतामध्ये उत्तरेकडील जे राज्य आहेत अशा भागामध्ये बऱ्यापैकी त्या ठिकाणी एक स्टेपल फूड म्हणून, एक आपल्या दैनंदिन आहारामध्ये याचा त्या ठिकाणी समावेश केला. आपण त्या ठिकाणी बघतो. आता हा समावेश करत असताना की हे धान्य जे आहे ते बारीक दळून ते त्याच्या माध्यमातून रोटी असेल किंवा ब्रेड असेल ते ब्रेड तयार करण्यासाठी बऱ्यापैकी ह्याचा वापर केला. आपण त्या ठिकाणी बघतो. यासोबतच पॉपग्रेन असतील, कॉर्न फ्लेक असतील, हे तयार करण्यासाठी सुद्धा बऱ्यापैकी हे जे मका पीक आहे त्या मका पिकाचा आपण त्याकडे वापर केला. आपण त्याकडे बघत असतो की ज्यावेळेला हे जे मका आहे ही दुग्धावस्थेमध्ये असते, त्या दुग्धावस्थेमध्ये आपण त्या ठिकाणी भाजून वगैरे त्या ठिकाणी आपण काय करतो, खाल्लेलं आपण या ठिकाणी बघत असतो. सोबत एक त्या ठिकाणी हिरवा चारा म्हणून सुद्धा बऱ्यापैकी त्या ठिकाणी त्याचा वापर केला. आपण त्या ठिकाणी बघतो. ह्याचे जे दाणे आहेत, जे धान्य आहे, की ज्या ठिकाणी कुक्कुटपालन, ज्या ठिकाणी घोडे पाळले जातात, मेंढी पालन केलं जातं, किंवा आपल्या इथं असणारी जी काही जनावरं आपण जे वेगवेगळ्या उद्देशासाठी त्या ठिकाणी पाळतो, अशा प्रकारच्या जनावरांना आपण त्या ठिकाणी एक खाद्य म्हणून त्या ठिकाणी त्याचा वापर केला. आपण त्या ठिकाणी बघतो. भारतामध्ये वेगवेगळ्या ज्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहेत की वेगवेगळ्या प्रकारचे बाय प्रोडक्ट तयार केले आपण बघतो. त्याच्यामध्ये मग स्टार्च असेल, ग्लुकोज असेल, सिरप असेल, कॉर्न ऑइल असेल किंवा अल्कोहोल असेल, की बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये आपल्याला ठिकाणी जे मका आहे ते मका एक कच्चा माल म्हणून सुद्धा बऱ्यापैकी त्या ठिकाणी ह्या ज्या मॅन्युफॅक्चर कंपन्या आहेत किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहेत तिथं त्या ठिकाणी त्याचा वापर केला. आपण त्या ठिकाणी बघतो. सोबतच मका हे पीक हे बऱ्यापैकी त्या ठिकाणी पौष्टिक का म्हटलं तर ह्याच्यामध्ये कर्बोदकांचं प्रमाण 70%, प्रथिनांचं प्रमाण 10%, आणि जे तेल आहे ज्याला आपण ऑइल असं म्हणतो ते 4% आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतं. त्यासोबत की बऱ्यापैकी हे जर आहारामध्ये ह्याचा आपण जर त्या ठिकाणी समावेश केला तर बऱ्यापैकी ज्या वेळेला शरीराला आवश्यक असणारे जे काही जीवनसत्व असतात त्याच्यामध्ये जीवनसत्व अ आणि जीवनसत्व ई याचा एक कमतरता भरून काढण्यासाठी बऱ्यापैकी ह्या पिकाचा जो काही किंवा ह्या पिकाचा आहारामध्ये समावेश केल्यानंतर जे काही शरीराला आवश्यक असणारी जी काही गरज आहे ती गरज भागवण्यासाठी किंवा त्याची कमतरता भरून काढण्यासाठी बऱ्यापैकी ह्या मका पिकाचा त्या ठिकाणी फायदा निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी झाला. आपण त्या ठिकाणी बघत असतो. यानंतर इकॉलॉजी आहे. इकॉलॉजीमध्ये की बऱ्यापैकी हे मका पीक आहे की वेगवेगळ्या क्लायमेटिक कंडिशनमध्ये आपण काय करतो, बऱ्यापैकी ह्याची लागवड केली बघत असतो. त्यासोबत त्यांनी काय सांगितले, बऱ्यापैकी हे जे पीक आहे हे मुळातच टेम्परेट क्रॉप आहे, त्यासोबत ट्रॉपिकल क्रॉप, अशा दोन्ही क्लायमेटिक कंडिशनमध्ये आपण त्या ठिकाणी बऱ्यापैकी त्या ठिकाणी लावतो. आता ट्रॉपिकल क्रॉप उष्णकटिबंधामध्ये येणार आणि त्यासोबतच आपण काय करतो की बऱ्यापैकी टेम्परेट क्रॉप, की बऱ्यापैकी ज्या भागामध्ये वातावरण हलकासा गारवा आहे, वातावरण कोरडं आहे, अशा भागामध्ये सो आपण काय करतो बऱ्यापैकी त्या ठिकाणी अशा क्लायमेटिक कंडिशनमध्ये मका पिकाची आपण त्या ठिकाणी लागवड करू शकतो. सोबत त्यांनी काय सांगितले की बऱ्यापैकी वर्षभरामध्ये हे त्या ठिकाणी पीक घेता येतं, परंतु ज्या भागामध्ये बऱ्यापैकी आपल्याला हे वर्षभरामध्ये मग खरीप असेल, रब्बी असेल किंवा समर असेल या तिन्ही कालावधीमध्ये कधीही त्या ठिकाणी पीक जर घ्यावायचं असेल तर त्या भागामध्ये जर सौम्य असं त्या ठिकाणी हवामानाचा प्रकार असेल तर बऱ्यापैकी त्या ठिकाणी आपल्याला ह्या पिकाची वाढ जी आहे किंवा ह्याच्यापासून मिळणारं जे उत्पन्न आहे तेही आपल्याला त्या ठिकाणी काय होतं, शाश्वत असं पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतं. त्यासोबतच ज्या भागामध्ये प्रति इयर 750 मिलीमीटर पाऊस पडतो अशा भागामध्ये त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी ह्या पिकाची आपण निवड करत असाल तर त्याचा निश्चितपणे फायदा जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी झाला दिसून येतो.
सोबत आपण बघितलं की हे क्रॉप ट्रॉपिकल आहे, त्यासोबत आपण टेम्परेट क्लायमेटिक कंडिशनमध्ये ह्याची लागवड करतो, वर्षभरामध्ये पीक घेता येतं, परंतु आपल्याला वर्षभरामध्ये ह्या पिकाला अनुकूलता यावी म्हणून आपण त्या ठिकाणी माइल्ड क्लायमेट सौम्य अशा हवामानाच्या प्रकारामध्ये हे पीक लावत असताना, जर यदा कदाचित त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी फ्रॉस्ट कंडिशन म्हणजे त्या ठिकाणी तापमानाची जर कमाल किमान मर्यादा त्या ठिकाणी जर ओलांडली असेल, तापमानामध्ये जर त्या ठिकाणी रेंज त्याची जर खाली आली, तर बऱ्यापैकी त्या ठिकाणी ह्या पिकामध्ये जी काही त्याची वाढ आहे ती आपल्याला बऱ्यापैकी त्या ठिकाणी थांबल्यामध्ये त्या ठिकाणी बघत असतो. यानंतर पुढचा पॉईंट आहे इकॉलॉजीमध्ये सॉईल. आता सॉईलमध्ये हे मुळातच पीक जे आहे ते हेवी फिटर क्रॉप आहे. हेवी फिटर क्रॉप म्हणजे बऱ्यापैकी ह्याला रासायनिक आणि सेंद्रिय खतं ह्याची ज्या त्या ठिकाणी काय असते गरज जास्त असते. हे जे पीक आहे हे बऱ्यापैकी मध्यम ते भारी अशा जमिनी की ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्या ठिकाणी जास्तीत जास्त सेंद्रिय खत आहे, सेंद्रिय घटक आहेत, अशा जमिनीमध्ये आपण काय करतो बऱ्यापैकी ह्या पिकाची निवड करत असतो. परंतु जर या पिकाला जर अनुकूलता प्राप्त व्हावी, जर या पिकाची चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी त्याला तशा प्रकारचं पोषकता त्या ठिकाणी निर्माण व्हावी, अशासाठी आपण जर त्या ठिकाणी हे पीक जर त्या ठिकाणी जर लावत असाल, तर बऱ्यापैकी त्या ठिकाणी आपण की पाण्याचा योग्य त्या प्रमाणात निचरा करणाऱ्या खोलगट मध्यम अशा चिकणमाती किंवा ज्या गाळाच्या जमिनी असतात अशा जमिनी की बऱ्यापैकी ज्याच्यामध्ये सेंद्रिय घटक जास्त आहेत किंवा त्याचं प्रमाण जास्त आहे अशा जमिनीमध्ये जर त्या ठिकाणी तुम्ही जर ह्याची जर निवड करत असाल, तर बऱ्यापैकी आपल्याला त्या ठिकाणी ज्वारी पीक जे मका पीक आहे त्या मका पिकापासून आपल्या ठिकाणी शाश्वत असत्या ठिकाणी उत्पादन त्या ठिकाणी घेता येऊ शकतं. सोबत आपण बघतो की बऱ्यापैकी जमिनीची निवड करत असताना त्या जमिनी सुपीक असाव्यात, आणि सगळ्यात महत्त्वाचं की बऱ्यापैकी या ज्या जमिनी आहेत त्या जमिनींची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ती चांगली असावी, त्याचं पर्सेंटेज त्या ठिकाणी जर हाय असेल तर बऱ्यापैकी आपल्याला त्या ठिकाणी जरी यदा कदाचित भविष्य कालावधीमध्ये जरी दोन पावसामधलं अंतर वाढलं, कोरडवाह परिस्थिती निर्माण झाली, तरी सुद्धा जमिनीमध्ये असणाऱ्या ओलाव्याच्या आधारावर आपल्याला हे पीक त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी घेता येतं. ह्याच्यामध्ये नंतर यानंतर पुढचा पॉईंट आहे व्हरायटी. ह्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आपण बघतो, लोकल व्हरायटी आहेत, काही इंट्रोड्युस्ड हायब्रिड व्हरायटी आहेत, त्याच्यामध्ये मग काही हायब्रिड व्हरायटी आहेत आणि सोबत कंपोजिट व्हरायटी. आता हायब्रिड व्हरायटी म्हणजे आपण काय करतो की ज्या दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्हरायटी एकत्रित क्रॉसिंग करून दोन्ही बियाणांचे किंवा दोन्ही व्हरायटींचे जातींचे गुणवैशिष्ट्य आपण काय करतो एकत्रित करून त्या ठिकाणी हायब्रिड व्हरायटी तयार करतो. त्याच्या उलट कंपोजिट व्हरायटी ह्या करत असताना त्या ठिकाणी आपण दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेगवेगळ्या हायब्रिड व्हरायटी आपण काय करतो बऱ्यापैकी एकत्रित मिक्स करून त्या ठिकाणी ही पेरणी प्रक्रिया आपण त्या ठिकाणी पूर्ण करून घेतो. अशा प्रकारे याच्यामध्ये लोकल व्हरायटी, त्याच्यामध्ये काही हायब्रिड व्हरायटी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कंपोजिट व्हरायटी अशा प्रकारे आपण काय करतो त्या ठिकाणी ज्या व्हरायटी आहेत त्या वेगवेगळ्या भागानुसार त्या भागामध्ये असणाऱ्या हवामानाचे जे काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये त्या भागामध्ये असणाऱ्या जमिनीचा जो प्रकार आहे आणि त्याच्यानुसार त्याला कशा प्रकारची अनुकूलता प्राप्त होते आणि त्यानुसार आपण ज्या व्हरायटी आहेत त्या व्हरायटी आपण काय करतो बऱ्यापैकी त्या ठिकाणी निवडत असतो. यानंतर पुढचा पॉईंट आहे की प्रिपरेशन ऑफ लँड. आता प्रिपरेशन ऑफ लँड म्हणजे काय की बऱ्यापैकी आपल्याला त्या ठिकाणी ह्या पिकाची लागवड करायच्या पूर्वी पेरणी करायच्या पूर्वी आपल्याला काय मशागत प्रक्रिया आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतात. आता मशागत प्रक्रिया करत असताना की बऱ्यापैकी आपण त्या ठिकाणी काय करतो सुरुवातीला नांगराची पाळी देतोय, जमिनीचा पृष्ठभाग चांगल्या प्रकारे आपण काय करतो बऱ्यापैकी मुक्त मोकळा करून घेतोय. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण दोन ते तीन वेळा त्या ठिकाणी कुळवाच्या पाळ्या त्या ठिकाणी देतोय. त्याच कालावधीमध्ये आपण त्या प्लॉटमध्ये असणारा काडी कचरा, त्या प्लॉटमध्ये असणारे पूर्वीच्या पिकाचे अवशेष म्हणजे बुडके किंवा त्याच प्लॉटमध्ये असणारं जे तण आहे ते आपण काय करतोय बऱ्यापैकी समूळ नष्ट करतोय. ज्या वेळेला आपण दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या देत होतो त्या दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या देत असताना शेवटची कुळवाची पाळी देण्याच्या पूर्वी आपण त्याच्यामध्ये काही शेणखत मिक्स करून घेतो आणि शेणखत चांगल्या प्रकारे आपण काय करतोय शेवटची कुळवाची पाळ्या देऊन जेवढ्या खोलगट तुम्ही नांगरणी केली आहे तेवढ्या खोलगट अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण जे शेणखत आहे ते चांगल्या प्रकारे आपण मिश्रित करून घेतो आणि चांगल्या प्रकारे हे मिश्रित झाल्यानंतर म्हणजे कुळवाची पाळी दिल्यानंतर आपण ते जो रान आहे किंवा ती जमीन आहे ते प्लांकरच्या सहाय्यानं आपण त्या ठिकाणी ते सपाट करून त्या ठिकाणी जे काही वाफे वगैरे आहे ते वाफे निर्मिती प्रक्रिया जी आहे ते आपण त्या ठिकाणी करत असतो. यानंतर पुढचा पॉईंट आहे सोविंग टाईम आहे की बऱ्यापैकी पेरणी करत असताना पेरणीचा कालावधी कोणत्या कालावधीमध्ये पेरणी करणं योग्य असतं. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मुळातच हे पीक जे आहे
हे बऱ्यापैकी आपण खरीप असेल, रब्बी असेल किंवा समर, या तिन्ही कालावधीमध्ये आपण काय करतो, बऱ्यापैकी ठिकाणी हे पिकाची लागवड केली आपल्या ठिकाणी बघतो. आता उदाहरण जर तुम्ही हे खरीप क्रॉप म्हणून लावत असाल तर बऱ्यापैकी जून जुलै या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण पेरणी प्रक्रिया पूर्ण करून घेतो. जर हे पीक जर तुम्ही रब्बीमध्ये म्हणजेच हिवाळ्यामध्ये जर त्या ठिकाणी तुम्ही ह्याची लागवड करत असाल किंवा हे पीक जर घेत असाल तर सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये आपण काय करतो, बऱ्यापैकी पेरणी प्रक्रिया आपण त्या ठिकाणी पूर्ण करून घेतो. आणि हेच पीक जर तुम्ही त्या ठिकाणी जर उन्हाळ्यामध्ये म्हणजे समर क्रॉप म्हणून जर ह्याची तुम्ही जर निवड करत असाल तर बऱ्यापैकी मार्च ते एप्रिल या कालावधीमध्ये आपण काय करतो, बऱ्यापैकी ही जी पेरणी प्रक्रिया आहे ही पेरणी प्रक्रिया आपण त्या ठिकाणी पूर्ण करून घेतो. आता ही पेरणी प्रक्रिया पूर्ण करून घेत असताना आता मुळात आपण बघितलं की हे पीक जे आहे हे आपण खरीप असेल, रब्बी असेल किंवा समर या तिन्ही कालावधीमध्ये आपण काय करतो, बऱ्यापैकी ह्या पिकाची त्या ठिकाणी लागवड करतो. परंतु आपण जर त्या ठिकाणी ह्याचा अभ्यास जर केला किंवा ह्याचा जर विचार केला तर बऱ्यापैकी हे जे सिरियल क्रॉप असतात हे बऱ्यापैकी दुष्काळाला प्रतिकार करणारी पिकं, की ज्या भागामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे, पावसाची अनिश्चिती असते, अशा भागामध्ये आपण अशा प्रकारच्या पिकांची लागवड त्या ठिकाणी करत असतो. अशा वेळेला खरीप असेल किंवा रब्बी असेल या कालावधीमध्ये आपण ग्रेन पर्पजसाठी ह्या पिकाची लागवड करतो. आणि जो उन्हाळ्याचा कालावधी आहे म्हणजे समरमध्ये ज्यावेळेला आपण हे पीक घेतो त्यावेळेला हे एक चारावर्गीय पीक म्हणून, एक फॉडर क्रॉप म्हणून बऱ्यापैकी ह्याची जी निवड आहे ती केली आपण त्या ठिकाणी बघत असतो. आता ह्याचे जे काही पेरणीचा कालावधी बघितल्यानंतर आता पेरणी करत असताना कोणत्या पद्धतीने करायची म्हणून आपण या ठिकाणी सोविंग मेथड हा पॉईंट त्या ठिकाणी बघणार आहोत. आता सोविंग मेथडमध्ये की बऱ्यापैकी हे पीक आपण सुरुवातीला बघितलं की ज्या भागामध्ये 750 मिलीमीटर प्रति एकर पाऊस पडतो ज्या वेळेला अशा भागा ज्या भागामध्ये बऱ्यापैकी एवढ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाण्याचं स्वरूप आहे किंवा पावसाचं स्वरूप आहे अशा भागामध्ये ह्याची लागवड करत असताना ह्याची लागवड हे ज्या भागामध्ये पावसावर अवलंबून शेती केली जाते किंवा ज्या भागामध्ये बऱ्यापैकी पाण्याची उपलब्धता आहे किंवा तिथं पावसाचं प्रमाण वगैरे चांगलं असतं अशा भागामध्ये आपण काय करतो, वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी लागवड करत असतो. जर हे रेनफेड क्रॉप म्हणून जर ह्याची तुम्ही जर निवड करत असाल तर आपण त्या ठिकाणी ड्रिलिंग मेथडच्या सहाय्याने आपण त्या ठिकाणी ही पेरणी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करून घेतो. आणि त्याच्या उलट जर हे इरिगेटेड क्रॉप म्हणून की ज्या भागामध्ये बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे पाऊस पडतो, पावसाचं प्रमाण चांगलं आहे आणि तिथं काही पाण्याची उपलब्धता पण आहे अशा भागामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी हे मका पीक जर त्या ठिकाणी तुम्ही घेत असाल तर बऱ्यापैकी डिबलिंग मेथड म्हणजे मार्करच्या सहाय्याने मार्किंग करून जे काही पेरणी प्रक्रिया पूर्ण केली जाते अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी हे इरिगेटेड मेज क्रॉप म्हणून जर त्या ठिकाणी तुम्ही निवड करत असाल तर आपण त्या ठिकाणी डिबलिंग मेथडचा वापर करून आपण या ठिकाणी ही पेरणी प्रक्रिया जी आहे ती पेरणी प्रक्रिया आपण पूर्ण करतो. आणि त्याच्या उलट ज्यावेळेला तुम्ही हे पीक समरमध्ये की ज्यावेळेला एक फॉडर क्रॉप म्हणून ज्यावेळेला ह्याची निवड करता ती फॉडर क्रॉप म्हणून ज्यावेळेला निवड करत असताना की बऱ्यापैकी त्या कालावधीमध्ये आपण ब्रॉडकास्टिंग मेथडच्या येणं ही जी काही सोविंग जे आहे किंवा पेरणी जी आहे ती पेरणी आपण काय करतो, बऱ्यापैकी त्या ठिकाणी पूर्ण केली आपण त्या ठिकाणी बघतो. पुढे हे सीड्रेट आहे की आपण बघितलं की रेनफेड क्रॉप आणि इरिगेटेड क्रॉप की ज्यावेळेला हे ग्रेन पर्पजसाठी आपण त्या ठिकाणी ह्याची लागवड करतो म्हणजेच खरीपमध्ये आणि रब्बीमध्ये त्यावेळेला किती बियाण्यांची आवश्यकता असते. तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी ग्रेन पर्पजसाठी किंवा ग्रेन क्रॉप म्हणून त्या ठिकाणी लावत असाल तर त्या ठिकाणी 15 ते 20 किलो प्रति हेक्टरी बियाण्यांची काय त्या ठिकाणी आवश्यकता असते. त्याच्या उलट जर तुम्ही त्या ठिकाणी हे उन्हाळ्यामध्ये म्हणजे समर क्रॉप म्हणून जर त्या ठिकाणी एक फॉडर पर्पजसाठी तुम्ही ह्याची जर लागवड करत असाल तर आपल्याला 40 ते 45 किलो सीड प्रति हेक्टरी म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी 40 ते 45 किलो बियाणं प्रति हेक्टरी म्हणजे 2.5 एकरासाठी आपल्याला त्या ठिकाणी एवढ्या प्रमाणात त्या ठिकाणी बियाण्यांची काय त्या ठिकाणी आवश्यकता असते. यानंतर आपल्याला स्पेसिंग बघायचं आहे. आता हे स्पेसिंग म्हणजे काय की ज्यावेळेला आपण ड्रिलिंग मेथड आणि डिबलिंग मेथडचा वापर करतो त्यावेळेला 2 ओळीमधलं अंतर म्हणजेच 2 रोजमधलं अंतर आणि त्यासोबत आपण काय करतो 2 रोपामधलं अंतर म्हणजेच 2 प्लांटमधलं अंतर आपण त्या ठिकाणी निश्चित करत असतो. आता याच्यामध्ये आपण ज्यावेळेला रेनफेड क्रॉप म्हणून त्याची लागवड करत असताना आपण ड्रिलिंग मेथडचा वापर करतो आणि जर त्या ठिकाणी तुम्ही जर इरिगेटेड क्रॉप म्हणून जर त्याची तुम्ही निवड करत असाल तर आपण त्या ठिकाणी डिबलिंग मेथडचा त्या ठिकाणी वापर करतो. अशा दोन्ही पद्धतीमध्ये जर त्या ठिकाणी आपण जर ही पेरणी प्रक्रिया पूर्ण करत असाल तर ही पेरणी प्रक्रिया ही कुठल्याही पेरणीच्या पद्धतीवर अवलंबून नसते किंवा हे जे अंतर आहे हे अंतर ठेवत असताना बऱ्यापैकी पेरणी पद्धतीवर न ठेवता बऱ्यापैकी त्या भागामध्ये असणारा जो काही जमिनीचा प्रकार आहे आणि त्याच्यावर आपण काय करतो, बऱ्यापैकी हे जे काही अंतर आहे हे अंतर आपण त्या ठिकाणी निश्चित करत असतो. त्याच्यामध्ये जर तुम्ही हेवी सॉईलमध्ये म्हणजेच भारी अशा जमिनीमध्ये जर त्या ठिकाणी तुम्ही ह्याची जर लागवड करत असाल मग ते ड्रिलिंग मेथडचा येणं असो किंवा डिबलिंग मेथडचा येणं असो त्यावेळेला आपण 60 बाय 30 सेंटीमीटर म्हणजेच 2 ओळीमधलं अंतर 60 सेंटीमीटर आणि 2 रोपामधलं अंतर 30 सेंटीमीटर अशा पद्धतीने आपण काय करतो, बऱ्यापैकी ही जी काही पेरणी आहे ही पेरणी
पद्धतीने आपण त्या ठिकाणी पूर्ण करून घेतो. त्याच्या उलट ज्या वेळेला काही भागामध्ये मध्यम अशा जमिनीमध्ये आपण त्या ठिकाणी ह्या पिकाची निवड करतो किंवा त्या पीक त्या जमिनीमध्ये आपण ह्या वेळेला पिकाची जी पेरणी करत असतो, ती पेरणी करत असताना जर त्या जमिनी ह्या मध्यम अशा असतील, अशा प्रकारच्या जमिनीमध्ये जर त्या ठिकाणी तुम्ही ड्रिलिंग असेल किंवा डिबलिंग या दोन्ही पद्धतीचा वापर जर त्या ठिकाणी करत असाल तर बऱ्यापैकी आपल्या ठिकाणी जे काही दोन ओळींमधलं आणि दोन रोपामधलं जे अंतर आहे ते आपल्याला 75x45 सेंटीमीटर म्हणजे दोन ओळीमधलं अंतर 75 सेंटीमीटर आणि दोन रोपामधलं अंतर त्या ठिकाणी आपण 45 सेंटीमीटर अशा पद्धतीने ठेवून आपण त्या ठिकाणी ही पेरणी जी पद्धत आहे किंवा पेरणी प्रक्रिया आहे ती पेरणी प्रक्रिया आपण त्या ठिकाणी पूर्ण करून घेतो. त्याच्या उलट की ज्या वेळेला हे तुम्ही चारावर्गीय पीक म्हणून उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेला हे एक फॉडर क्रॉप म्हणून ह्याची निवड करता, तर फॉडर क्रॉप म्हणून जर तुम्ही त्या ठिकाणी ह्याची जर लागवड करत असाल तर आपणाला त्या ठिकाणी 30x10 सेंटीमीटर म्हणजे दोन ओळीमधलं अंतर 30 सेंटीमीटर आणि दोन रोपामधलं अंतर 10 सेंटीमीटर अशा पद्धतीने आपण काय करतो बऱ्यापैकी जी पेरणी प्रक्रिया आहे ती पेरणी प्रक्रिया आपण काय करतो त्या ठिकाणी पूर्ण केली आपण त्या ठिकाणी बघत असतो. यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट आहे आंतरमशागत प्रक्रिया. आता आंतरमशागत प्रक्रिया म्हणजे ज्याला आपण त्या ठिकाणी इंटरकल्टिवेशन असं म्हणतो किंवा त्याला आपण त्या ठिकाणी इंटरकल्चरल ऑपरेशन असं म्हणतो. आता आंतरमशागत प्रक्रिया घेत असताना या आंतरमशागत प्रक्रिया का घ्यायच्या, तर मुळातच त्या ठिकाणी रोपामध्ये असणारं जे अंतर आहे ते सुनिश्चित करण्यासाठी, सोबत त्या प्लॉटमध्ये असणारं जे काही तण असेल काडेकचरा असेल ते त्या ठिकाणी समूळ नष्ट करण्यासाठी, सोबत आपण बघतो की बऱ्यापैकी उन्हाच्या तीव्रतेमुळं जमिनीचा पृष्ठभाग चांगला तापला गेल्यामुळं कडक झालेला आपण बघतो, कडक झाल्यामुळं बऱ्यापैकी जमिनीमध्ये आत जे काही प्रवेशित करणारं जे पाणी असेल किंवा जे काही प्रवेशित करणारी हवा असेल बऱ्यापैकी त्याचं व्यवस्थित त्या ठिकाणी होत नसल्यामुळं की बऱ्यापैकी त्या ठिकाणी आपल्या त्या ठिकाणी जमिनीची जी स्थिती आहे ती दिवसेंदिवस खराब होत चालली आपण त्या ठिकाणी बघत असतो. आणि अशा वेळेला त्या ठिकाणी काही आंतरमशागत प्रक्रिया आपल्याला त्या ठिकाणी करणं आवश्यक असतं. आता ह्या पिकामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी आंतरमशागत प्रक्रिया घेत असाल तर आंतरमशागत प्रक्रिया घेत असताना बऱ्यापैकी पेरणी केल्यापासून 45 ते 60 दिवसाचा कालावधी जो आहे म्हणजे जवळपास आपल्याला त्या ठिकाणी 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये या पिकाची वाढ जी असते ती संत गतीने होत असते. जर त्या कालावधीमध्ये संत गतीने ह्या पिकाची वाढ होत असताना तर त्या प्लॉटमध्ये जर तण वगैरे असेल तर तण हे वर्गीय वनस्पती याची वाढ ही झपाट्याने आपण झाली आपण बघत असतो. आणि म्हणून जर त्या ठिकाणी तण जर त्या ठिकाणी उभे त्या पिकामध्ये जर आपल्याला त्या ठिकाणी आढळून येत असेल तर बऱ्यापैकी त्या पिकांना आवश्यक असणारे अन्नद्रव्य असतील, त्या पिकांना आवश्यक असणारं पाणी असेल किंवा त्या पिकांना त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असणारा जो सूर्यप्रकाश आहे याच्यामध्ये त्या तणवर्गीय वनस्पतीमध्ये आणि आपण लावलेल्या पिकामध्ये बऱ्यापैकी स्पर्धा निर्माण होते. आणि या स्पर्धेमध्ये त्यावेळेला आपल्याला त्या ठिकाणी ज्या पिकाला जे घटकद्रव्य मिळायला पाहिजे होते तेवढ्या प्रमाणात त्या ठिकाणी ते न मिळाल्यामुळं त्या पिकांची आपल्याला वाढ ही व्यवस्थित न झाली आपण त्या ठिकाणी बघतो. आणि म्हणून की सुरुवातच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला की हे 45 ते 60 दिवसाचा कालावधी आहे म्हणजे जवळपास पेरणी केल्यापासून 1.5 ते 2 महिन्याचा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये आपण जर त्या ठिकाणी जो प्लॉट जर पूर्णपणे तणमुक्त जर ठेवला तर आपण त्या ठिकाणी बऱ्यापैकी हे ज्या पिकाची जी काही वाढ आहे ते चांगल्या प्रकारे शाश्वत अशा पद्धतीने त्या ठिकाणी होते. आणि त्यानंतर मग आपल्या त्या ठिकाणी बऱ्यापैकी हे पिकाच्या पासून मिळणारं उत्पन्न आहे तेही आपल्याला चांगल्या प्रकारे आपण त्या ठिकाणी मिळालेलं बघत असतो. आता ह्यासाठी आपल्याला तो प्लॉट पूर्णपणे तणमुक्त करायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी 2 वेळा कुळवाच्या पाळ्या 2 वेळा कुळपणी आणि 2 वेळा आपण त्या ठिकाणी खुरपणी अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी काय करतो ह्या आंतरमशागत प्रक्रिया पूर्ण करून घेतो. आता कुळपणी करणं म्हणजे हात कुळप्याच्या मदतीनं किंवा सायकल कुळप्याच्या मदतीनं आपण त्या ठिकाणी ही कुळपणी करत असतो. आता ही कुळपणी करत असताना की बऱ्यापैकी जमिनीच्या पृष्ठभागावरची माती मुक्त व्हावी, मोकळी व्हावी, भुसभुसीत व्हावी आणि म्हणून आपण काय करतो बऱ्यापैकी हे जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आपण त्या ठिकाणी पूर्ण करून घेतो. आणि ज्या विडिंग ज्या आहेत म्हणजे खुरपणी जे आहे किंवा ज्याला आपण भांगलणी असं म्हणतो हे भांगलणी करण्यापाठीमागचं कारण काय, तर बऱ्यापैकी तिथं असणारं जे तण आहे तर तण आपल्याला त्या ठिकाणी काय होतं बऱ्यापैकी समूळ नष्ट त्या ठिकाणी करता येऊ शकतो. आता ह्या ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत की बऱ्यापैकी आपण जर बघितलं की 2 वेळा खुरपणी असेल किंवा 2 वेळा त्या ठिकाणी कोळपणी असेल ह्या प्रक्रिया करत असताना ह्या प्रक्रिया कधीपर्यंत करायच्यात की ज्या वेळा ते पीक जे आहे हे जवळपास 8 ते 10 आठवड्यांचं होईल म्हणजे जवळपास त्या ठिकाणी आपल्याला 1.5 ते 2 महिन्याच्या कालावधीपर्यंतच आपण काय करतो बऱ्यापैकी ह्या सगळ्या प्रक्रिया आपण त्या ठिकाणी पूर्ण करून घेतो. आणि ही प्रक्रिया झाली म्हणजे खुरपणी झाली, खुरपणी झाल्यानंतर त्या रोपांच्या बुडक्यामधील माती अस्ताव्यस्त झाल्यामुळं त्या ठिकाणी मुळं जी आहेत ती मुळं बऱ्यापैकी सूर्यप्रकाश संपर्कात येतात. अशा वेळेला त्या रोपांच्यावर त्या ठिकाणी बऱ्यापैकी नुकसान त्या ठिकाणी झालं आपण बघतो की त्याचा परिणाम झाला आपण बघतो. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी खुरपणी असेल किंवा कोळपणी ही प्रक्रिया झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी तिथंच आजूबाजूला असणारी जी माती आहे त्या मातीचा आधार त्या
कुडक्यांना देऊन आपण त्या ठिकाणी रोप सरळ उभ्या दिशेने कसं उपपत्तीने वाढेल किंवा जमिनीमध्ये असणारी जी मुळं आहेत ती बऱ्यापैकी त्या ठिकाणी झाकण्यासाठी की बऱ्यापैकी मातीचा जो थर आहे तो आपण त्या ठिकाणी देऊन त्याला एक आधार देण्याचं काम, म्हणजेच त्या ठिकाणी हे अर्थिंग अप हे जे अंतर्मशागत प्रक्रिया आहे ही त्या ठिकाणी आपण काय करतो बऱ्यापैकी पूर्ण केली आहे आपण त्या ठिकाणी बघतो. आता हे झालं ग्रेन पर्पजसाठी की ज्या वेळेला तुम्ही हे फॉडर क्रॉप म्हणून ज्या वेळेला तुम्ही ह्याची निवड करता तर फॉडर क्रॉप म्हणून निवड करत असताना बऱ्यापैकी आपण त्या ठिकाणी दोन वेळा कुळपणी आणि एकदा खुरपणी अशा पद्धतीने आपण काय करतो बऱ्यापैकी ह्या अंतर्मशागत प्रक्रिया आपण त्या ठिकाणी देतो की जेणेकरून त्या ठिकाणी त्या प्लॉटमध्ये असणारं तण मुक्त व्हावं, त्या प्लॉटमध्ये असणाऱ्या जमिनीची स्थिती सुधारावी आणि जेणेकरून पिकांच्या वाढीला त्या ठिकाणी त्याचा हातभार लागावा की बऱ्यापैकी त्या ठिकाणी पिकांच्या वाढ चांगल्या प्रकारे व्हावी आणि त्याच्यापासून मिळणारे उत्पन्न आहे ते आपण त्या ठिकाणी काय होतं बऱ्यापैकी शाश्वत पद्धतीने त्या ठिकाणी आपलं मिळून जातं. काही वेळेला बऱ्यापैकी त्या ठिकाणी कोळपणी करून किंवा खुरपणी करून त्या ठिकाणी त्या प्लॉटमध्ये असणारं तण हे आपण त्या ठिकाणी व्यवस्थित नियंत्रणामध्ये आणता येत नाही. अशा वेळेला आपण त्या ठिकाणी काही वेगवेगळ्या प्रकारची तणनाशकं असतात त्या तणनाशकाचा आपण काय करतो बऱ्यापैकी वापर करतो. आता हे तणनाशकांचा वापर करत असताना कोणत्या तणनाशकांचा वापर करायचा आहे तर बऱ्यापैकी बाजारामध्ये आपला सहज उपलब्ध होणारे सिमाझिन असेल, 2,4-D असेल किंवा त्याच्यामध्ये ॲट्राजिन आहे अशा प्रकारच्या तणनाशकांचा काय करतो आपण त्या ठिकाणी वापर करतो. आता ह्याच्यामध्ये मग वापर करत असताना कशा पद्धतीने त्याचं प्रमाण किती घ्यावं, जर तुम्ही त्या ठिकाणी सिमाझिन हे तणनाशक वापरत असाल तर 2.5 किलो प्रति हेक्टरी आपण त्या ठिकाणी त्याचं प्रमाण घेतो आहे. सोबत आपण काय करतो आहे जर त्या ठिकाणी तुम्ही जर 2,4-D हे वापरत असाल तर 2,4-D 1.25 किलो प्रति हेक्टरी आपण त्या ठिकाणी काय करतो बऱ्यापैकी त्याचं प्रमाण घेतो आहे आणि जर त्या ठिकाणी तुम्ही जर ॲट्राजिन हे तणनाशक जर तुम्ही वापरत असाल तर 1 किलो प्रति हेक्टरी अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी ते पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं द्रावण तयार करून ते आपण काय करतो त्या ठिकाणी फवारणी करून घेतो आहे की जेणेकरून खुरपणी करून किंवा कोळपणी करून जर त्या ठिकाणी जर ते त्या प्लॉटमध्ये असणारं तण हे जर समूळ नष्ट होत नसेल तर आपण त्या ठिकाणी मात्र हे जे तण आहे हे आपण त्या ठिकाणी नष्ट करण्याच्या दृष्टीनं ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या कल्चरल मेथड आपल्याला करावं लागतात मग त्याच्या माध्यमातून आपण मग काही मशागत प्रक्रिया करतो काय अंतर्मशागत प्रक्रिया करतो किंवा मग काय वेळेला आपण त्या ठिकाणी काही केमिकल किंवा काही रसायनांचा वापर करून आपण त्या ठिकाणी जे काही तणनाशक आहेत त्या तणनाशकांचा वापर करून आपण काय करतो बऱ्यापैकी हे तण जे आहे ते नियंत्रणामध्ये आणण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. आणि या पद्धतीने आपण त्या ठिकाणी की खुरपणे असेल कोळपणे असेल किंवा त्या ठिकाणी आधार देण्याची पद्धत ज्याला आपण अर्थिंगापासून म्हणतो किंवा काय वेळेला काही भागामध्ये जर ते तण जर त्या नियंत्रणामध्ये येत नसेल तर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या तणनाशकांचा वापर करून बऱ्यापैकी त्या प्लॉटमध्ये असणारं जे तण आहे ते तण आपण त्या ठिकाणी नियंत्रणामध्ये आणून तो प्लॉट पूर्णपणे आपण त्या ठिकाणी काय करतो आहे तणमुक्त करून घेतो आहे. ठीक आहे, थांबू. थँक्यू.